अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलास राजपूत यांनी राष्ट्रवादी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेत आज सर्वत्र व्हायरल होत असलेल्या नगरसेवक हरवले असल्याच्या बॅनर संदर्भात आपले मत मांडले। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील यांनी जामनेर शहरातील आतापर्यंत झालेली विकास कामे ही अपूर्ण असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हणाले। सर्वात प्रथम आज संविधान दिन आहे। या संविधान दिनी सर्व जनतेला व तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सर्व जनतेला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। काल रात्री जामनेर बजरंगपुरा येथे नगरसेवक हरपले असं बजरंगपुऱ्यामध्ये मारुती मंदिराच्या समोर एक दुकान आहे तेथे बोर्ड लावलेलं आढळून आलं आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलं। जामनेर तालुका हा ग्रामविकास मंत्री माननीय गिरीशभाऊ महाजनांचा आहे आणि नेमकं ते गिरीशभाऊ यांच्या जिथे ते राहतात वास्तव्यास त्या बजरंगपुऱ्यातलंच आहे। खंत अशी आहे की जे इलेक्शन नगरपालिकेचं झालं त्याला आज 4.5-5 वर्ष झाली। जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांना नाकारून भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलं, 25-0 झालं। त्यावेळेला आम्हाला असं वाटलं ठीक आहे, जनतेची इच्छा होती की बुवा एक हाती सत्ता द्यावी आणि ज्या वल्गना भारतीय जनता पार्टीने करोडो रुपयाच्या केल्या होत्या की आम्ही जामनेरचा विकास करू, बारामती करू, या बारामतीच्या माध्यमातून लोकांनी त्यांना निवडून दिलं आणि निवडून देऊन काल रात्रीची जी घटना घडली की नगरसेवक हरपले आम्हाला शोधून द्या। आमचे एक माधवभाई त्या वार्डामध्ये राहतात आणि त्यांचे जे भाषे आहेत त्याचे आम्हाला सकाळी फोन केला, मामा अशी अशी घटना झाली, नगरसेवक हरपले, आपल्याला शोधायचे आहेत। मग आम्ही ती शोधण्यास सुरुवात केली पण ते आम्हालाही काही दिसले नाही। शोकांतिका जनतेने निवडून दिल्यानंतर जर अशी होत असेल तर ही खूप मोठी लाजीरवाणी बाब आमच्या जामनेर तालुक्यासाठी आणि शहरासाठी आहे। एवढा मोठा पैसा येऊनही जर जामनेर शहराचा विकास दिसत नसेल आणि नगरसेवक झांबलण्याची वेळ ही जनतेवर येत असेल, बरं हे लावलं कोणी, आम्हीसुद्धा चक्रात पडलो। आम्हाला असं वाटायला लागलं की जामनेर शहरातली, जामनेर तालुक्यातली कुठेतरी आता मतदार जागरूक झाला आणि ते जागरूक झाल्यामुळे हे बोर्ड दिसायला लागले, आज एका वार्डामध्ये दिसायला लागले, आता अनेक वार्डामध्ये दिसतील अशी आम्हाला त्याची येणारी चाहूल दिसते। आम्ही या माध्यमातून नगरसेवक असतील जे आज कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, काय करत आहेत आणि नेमकं काय चाललं आहे हे आम्हालाही कळायला मार्ग नाही। आमची विनंती या नगरसेवक वगैरे या लोकांना हात जोडून विनंती आहे की असं जर होत असेल तर आपण त्वरित राहिलेल्या कालखंडाच्या अगोदरच आपला राजीनामा द्यावा आणि जनतेला सांगून द्यावं की आमचे कामं का होत नसतील आणि का आम्हाला गावाळ व्हावं लागतं आहे, का हरपावं लागतं आहे। ही विनंती आम्ही या पत्रकारांच्या माध्यमातून, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून, जनतेच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आणि जामनेरच्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण तालुक्याला मी सर्वप्रथम संविधान दिनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातूनच 26/11 झालेला जो भ्याड हल्ला होता त्या हल्ल्यामध्ये मरण पावलेल्या वीर जवानांनासुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। मगाशी आमच्या तालुका अध्यक्षांनी सांगितलं की जामनेरला बजरंगपुऱ्या येथे मारुती मंदिराच्या जवळ नगरसेवक हरपले अशा स्वरूपाचे बॅनर लागलेले, अशा स्वरूपाचे पोस्टर लागलेले। मला वाटतं ही अतिशय संविधान दिनाच्या दिवशी जनजागृतीची निशाणी आपण म्हणू शकतो की संविधान दिनाच्या दिवशी लोकांना जाग आली आणि त्यांनी नगरसेवक हरपला आहे म्हणजे त्यांना आपल्या एका मताची जाणीव झाली आहे लोकांना, असं कुठंतरी चित्र आपल्याला या माध्यमातून दिसतं आहे। 25-0 जे झालं होतं हे पैशाच्या जोरावर झालेलं होतं, परंतु या नगरसेवक हरपलेल्या बॅनरमुळे असं वाटतं आहे की येणाऱ्या काळामध्ये पैसा चालणार नाही तर मतदानाची आणि एका मताची किंमत लोक विचारतील असं कुठंतरी या ग्रामविकास मंत्र्यांच्या तालुक्यातलं एकंदरीत शहरातलं चित्र दिसतं आहे। आणि हा नुसता बजरंगपुरापुरता मर्यादित विषय नाही आहे,
तर खरोखर नगरसेवक हरपले. मी तर असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने म्हणेल की नुसतं नगरसेवक नाही तर नगरपालिकाच हरपलेली आहे. 25-0 जो अहंकार होता आणि 25-0 जे आपण ज्याला म्हणू शकतो की एक हाती जे सत्ता दिली त्याचा जो दुरुपयोग आहे तो म्हणजे आपण बघतोय की गेल्या काही दिवसापूर्वी ज्यावेळेला मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही सांगितलं होतं की बा मंत्री महोदयांनी निदान आपल्या तालुक्यामध्ये रस्त्यावर लावलेले कॅमेरे चालू आहेत आणि हे पाहण्यासाठी तरी मतदारसंघात यावं. तर काही दिवसापूर्वी आता त्या कॅमेऱ्यांची कामं सुरू झालेली दिसत आहे परंतु ते नुसतीच ठोकळे लटकलेली आहे. चालू आहे किंवा नाही त्याचं वॉर रूम कुठलं आहे हे अजून काही नाही आहे. चला काम सुरू झालं आहे याच्याबद्दल आम्ही अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात आम्ही बघूसुद्धा की ते वॉर रूम त्याचं तयार झालेलं आहे का नाही. दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय नगरसेवकासोबत नगरपालिका हरपली का हे आपण का म्हणू शकतो. तर शहराच्या बाहेर आपण ज्या नगरपालिकेने जे बांधलेले घरकुलं आहे त्या घरकुलांमध्ये जर आपण जाऊन बघितलं तर माणसं राहू शकत नाही अशी दयनीय अवस्था आहे. मोहल्ल्यामध्ये प्रत्येक वॉर्डामध्ये जर आपण बघितलं गटरी तुंबलेल्या आहेत, रस्त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये घाणीचं साम्राज्य आहे आणि असं असताना नगरपालिकेला मात्र पुरस्कार मिळतो आहे. म्हणजे तुम्ही पैशाच्या जोरावर जसं 25-0 केलं तसं कुठंतरी तुम्ही लोकांची दिशाभूल करते की आपल्याला पुरस्कार मिळाला परंतु ग्राउंडवर तसं चित्र दिसत नाही आहे. सोनबर्डीचं काम मोठ्या थाटात सुरू झालं, खूप आनंदाची गोष्ट आहे. सोनबर्डी डेव्हलप केली परंतु त्या सोनबर्डीवर खूप मोठा प्रोजेक्ट होणार होता, त्या सोनबर्डीवर पार्क उभं राहणार होतं, वयस्क लोकांसाठी पार्क होणार होता, त्याच्यानंतर काही स्पेशल फुलांचं एक स्पेशल गार्डन होणार होतं असं ऐकीव माहिती होती. परंतु यातली कुठलीही गोष्ट सध्या आपल्याला चालू दिसत नाही आहे. जी झाडं आहे त्या झाडांचं निगराणी राखली जाते त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, परंतु ज्या घोषणा केलेल्या होत्या आणि त्याच्यावर जो पैसा मंजूर झालेला असं जे सांगलं जात होतं ते चित्र कुठेही दिसत नाही आहे. जामनेर शहरातलं मध्यवर्ती बसस्थानक जे आहे ते काही दिवसापासून आहे त्याच अवस्थेत आहे. ज्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला असं म्हटलं जात होतं की आता आपलं सरकार नाही आहे त्यामुळे हे काम होऊ शकत नाही. तर मला असं वाटतं की कुठलंही काम जे आहे कुठल्याही सरकारने मंजूर केलं तर ते शेवटपर्यंत कम्प्लीट होतंच, त्याच्यासाठी निधी जो असतो तो परिपूर्ण असतो. परंतु आता सरकार गेल्यानंतरसुद्धा महाविकास आघाडी सरकार गेलं भाजपचं सरकार आलं तरीसुद्धा त्या बसस्टँडच्या कामांमध्ये कुठेही सुरुवात आपल्याला दिसत नाही आहे. शहरांमध्ये ज्यावेळेला या BOT कॉम्प्लेक्सची निर्मिती झाली होती त्यावेळेला आपलं शहर अतिशय टुमदार आणि अतिशय हिरवं होतं. ही झाडं कापली गेलेली होती त्यावेळेला मंत्री मोदींनी सांगितलं होतं की आपण अतिशय हिरवं शहर करू, परंतु 2014 तर आजपर्यंत कुठलंही झाडं लावण्याचं आपल्याला प्रयोजन दिसत नाही आहे. काही सामाजिक संस्थांनी गेल्या काही काळामध्ये या BOT कॉम्प्लेक्सच्या जवळपास स्वतःच्या खर्चाने झाडं लावलेली होती. त्याचबरोबर जामनेर शहरातला प्रत्येक नागरिक नगरपालिकेचे कर हे परिपूर्ण भरतो, परंतु मला असं वाटतं की नगरपालिकेचं कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल नसताना जामनेर शहरातला नागरिक आरोग्य कर भरतो आहे. जामनेर नगरपालिकेचं कुठल्याही प्रकारची शाळा नसताना तो शैक्षणिक कर भरतो आहे. जामनेर नगरपालिकेला कुठल्याही पद्धतीने जामनेर नगरपालिकेच्या माध्यमातून वृक्ष लागवड होत नाही आहे, त्याचं संगोपन दिसत नाही आहे. असं असताना तो जामनेरचा नागरिक हा वृक्षकर भरतो आहे. म्हणजे आरोग्य कर, वृक्षकर, सगळ्याच प्रकारचे जर तो कर भरतो आहे आणि त्यातलं जर कुठलंही चित्र दिसत नसेल आणि तरीसुद्धा अवाढव्य रीतीने नगरपालिकेचे जर कर वाढवले जात असतील तर जनतेने खरोखर जागृत होण्याची गरज आहे. आणि नुसत्या नगरसेवकच हरपलेला नाही तर झोपलेल्या नगरपालिकेला जागी करण्याची वेळ आलेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच 4 महिन्यावर नगरपालिकेचे जे इलेक्शन आहे त्या माध्यमातून लोकांनी आज ज्या पद्धतीने जागृत होऊन नगरसेवक हरवल्याची बॅनर लावलं आहे त्याप्रमाणेच निश्चित आपल्या एका मताची किंमत आपण लोकांना येणाऱ्या नगरसेवकांना विचारू अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांनासुद्धा आवाहन करतो. आणि ज्या लोकांनी हे बॅनर लावले त्यांचं या संविधान दिनाच्या निमित्तानं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मनापासून अभिनंदन करतो. अशीच जनजागृती घडत राहो जेणेकरून आपल्या जामनेर शहराचा विकास होईल अशी आशा करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी जामनेर तालुक्यातील सर्व जनतेला अशी रात्रीतील जनतेला संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. काल रात्री ज्या वॉर्डामध्ये ही घटना घडली, बॅनरबाजी झाली, त्याच वॉर्डामध्ये माझा रहिवास आहे, माझं घर आहे, पूर्वीपासून मी तिथेच राहतो. पण या अगोदर मी असं बघितलं नव्हतं तसं काल रात्री चित्र. म्हणजे प्रत्येक खांब्यावरती, इलेक्ट्रिकच्या खांब्यावरती, म्हणजे खालपासून तर वरपर्यंत, म्हणजे प्रत्येक खांब्यावरती असे बॅनर लावलेले होते की आमच्या वॉर्डातले नगरसेवक हरपलेले आहे, ज्यांना कोणी सापडले असतील शोधून द्यावे बुवा. ही घटना अतिशय खेदजनक आहे.
आणि नगरसेवक आमच्या वार्डातील जे आहे ते कधी तोंड दाखवत नाही, दिसत नाही, पाहत नाही, काय कामं आहे काय नाही आहे. गाण्याचं साम्राज्य आहे सर्वत्र इकडे तिकडे, त्यामुळे जनता त्रस्त होऊन काल रात्री हे बॅनर कोणी लावले त्यांचं त्यांना माहिती. याच्या अगोदरही आम्ही राष्ट्रवादीच्या मार्फत जामनेर शहरामध्ये भरपूर आंदोलन केले, साफसफाईच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत, नाले सफाईच्या बाबतीत. राष्ट्रवादी शहराच्या वतीने आम्ही आंदोलन खूप केलेले आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. त्या निमित्तानं ज्यांनी कोणी हे बॅनर लावले असतील, जनतेला जो त्रास होतो आहे, माझी अशी मागणी राहील की या सर्व नगरसेवकांनी जे संबंधित असतील त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व जो का योग्य काम करत असेल त्याला संधी द्यावी अशी मी त्यांना जाहीर आवाहन करतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com यांच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.